राजगड पायता दिवस 12 जून का वेळ सकाळी 6 ची होती। एमपीसी परीक्षेत राज्यात तिसरी आलेली दर्शना पवार आणि तिचा मित्र राहुल हंडोरे हे या ठिकाणी पोहोचले होते आणि राजगडच्या चोर दरवाजाकडे निघाल्याचं ते या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं। एरवी जे पर्यटक या ठिकाणी येतात तशाच प्रकारचा वावर या दोघांचा होता, त्यामुळे कुणालाही त्यांच्यावरती कोणताही संशय बळवला नाही। मात्र पुढे गेल्यानंतर राज्याला हदरवणारी घटना इथं घडली आणि त्याच ठिकाणी आपण जातोय। राहुल दर्शनाला राजगडावरती ट्रेकिंगच्या उद्देशाने घेऊन आला होता, त्यामुळे दुचाकी पार्क केल्यानंतर त्यांनी ट्रेकिंग सुरू केलं। दर्शनाचं ध्येय हे राजगडाचं टोक गाठण्याचं होतं, परंतु मध्येच सतीचा मळा आला, त्या ठिकाणी मोठी गडबड झाली। नेमकं त्या ठिकाणी काय घडलं त्याचं गूढ अद्याप कायम आहे, कारण 6 दिवसानंतर म्हणजेच 18 जूनला सतीच्या मळी परिसरामध्ये कुचलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह झाडाझुडपात आढळला, त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली। राज्यभर खळबळ उडाली, मग पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय येतं याकडे सर्वांचं लक्ष होतं। अखेर त्यामध्ये हत्या झाल्याचं उघड झालं। दर्शनाच्या डोक्यावरती शरीरावरती व्रण आढळलेले आहेत, त्यामुळं आता तपास हत्येचा सुरू झालेला आहे। परंतु राहुल नेमका कुठं आहे आणि त्याचाच शोध जो आहे तो घेतला जातोय, कारण राहुल त्यानंतर इथून खाली पायथ्याच्या दिशेने गेलेला आहे। राजगडच्या पायथ्याला सकाळी 10 वाजता राहुल गडावरून एकटाच परतल्याचं आणि दुचाकीवरून पुण्याच्या दिशेनं गेल्याचं या सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं, त्यामुळं त्या 4 तासामध्ये दर्शनासोबत नेमकं काय घडलं, तिची हत्या नेमकी कुणी केली याचा एकमेव साक्षीदार हा राहुल आहे। म्हणूनच पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याच्या शोधासाठी 5 पथकं विविध राज्यामध्ये तैनात केलेली आहेत। तो सापडल्यानंतरच राज्याला हदरवणाऱ्या या हत्येमागचं रहस्य उलगडणार आहे। कॅमेरामन विजय राऊतचं नाजीम मुल्ला, एबीपी माझा, राजगड, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।